लोकसभेच्या इलेक्शनसाठी हातकणंगले मतदारसंघासाठी अनेक स्पर्धा चालल्या आहेत, अनेकांच्या उड्या चालल्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की मीही शेतकऱ्यासाठी लढणार आहे, तर मला सांगा राजू शेट्टी ना शिवसेना पाठीमध्ये येत आहे, तर महाविकास आघाडीचं एक नेतृत्व म्हणून एक त्यांचं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे, तर तुम्ही एक कसं व्यक्ती कसं अपक्ष उभं राहणार तुम्ही? मी अपक्षच असतो, कारण मला कुठल्या पक्षाचा ज्यात इंटरेस्ट नाही, मला कुठला पक्ष तिकीट देण्याची मला आशा पण नाही, आणि मला देण्याची तिथे इंटरेस्ट देऊ नये असं मला पण वाटते, कारण मी अपक्ष माणूस आहे, मी सच्चा माणूस आहे, देशभक्त माणूस आहे, देशाचा संरक्षक आहे, देशाचा फौजी आहे, तर मी भारतात आहे, मी कुठल्या पक्षाचा बांधील की मला देशाकरता करायचं आहे, आणि मी देशाकरता मोदी साहेबांना चालू जाणार आहे, मी खासदार होऊ दे तो नाही होऊ दे पण मी चालू जाणार देशाकरता, आणि प्रश्न विचारणार की माझी जेवढी पेन्शन आहे, मी जेवढे प्लॉट इकले जनतेकरता आकडा खूप फ्री बांधला, जेवढे गरगे फ्री बांधले कधीही रुपयाची अपेक्षा केली नाही, मी प्लॉट पण इकले असे कुठल्याही पुढ्याने फ्री आकडा केला ते नाव सांगा, त्याचं मी हात धुवून पाय धुवून पाय पिटपाणी देतो, आणि माझी पूर्ण पोलिसांची चौकशी करावी, ईडी चौकशी करावी, सर्व चौकशी करावी, सच्चं आहे का नाही ते तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी कळत.